आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लग्नापूर्वी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा प्रियकर अचानक पडला. मला कळलं की मी आई होणार आहे. माझ्या पोटात आमच्या प्रेमाचं प्रतीक वाढत होत. घ्या, आली बघा तुमची लाडकी स्वानंदी. काल एवढा पाहुण्यांसमोर अपमान करून आज कशी उजळ माथ्याने आली बघा. आता तरी तुम्ही काहीतरी बोलणार आहात की आताही गप्पच बसणार? शालिनी, मला माहिती आहे काय बोलायचं ते. जरा शांत राहा. स्वानंदी, शालिनी म्हणतायत ते काही अंशी खरं आहे. मी तुला कधी काहीच बोललो नाहीये. ज्या ज्या वेळेला शालिनी तुला बोलल्या आहेत त्या त्या वेळेला मी तुझी बाजू घेऊन त्यांना गप्पा केलेला आहे. मी काल जे तू पाहुण्यांच्या समोर वागलीस, पाहुण्यांचा आणि आमचा अपमान केलास, फार लाजीरवाणा होत ते. आमचं नाव तुझ्यामुळे खराब झालं. लोकांच्या हसण्याचा विषय बनलो आम्ही. स्वानंदी, तुला मी माझ्या मुलीसारखा मानत होतो. शत्रूलाही कोणी असं वागवणार नाही असं काल तू वागलेस आमच्या बरोबर. तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे आमच्या लौकिकाला बट्टा लागला. कसला हो लौकिक तुमचा? हे नाव, हा लौकिक मिळवणाऱ्या माणसाचा खरा चेहरा किती विद्रूप आहे हे जगाला माहिती नाहीये. म्हणून तुम्ही काय शिकवता मला वागणूक? तुम्ही वॉर्डन मॅडम सोबत जे वागलात ते जर खरंच बरोबर असेल, मी काल जे काही वागले असेल ते देखील बरोबरच आहे. मणीशी लग्न लावून तुला या घरामध्ये सून म्हणून आणलं, तुझ्या बाळाला बापाचं नाव दिलं, तुझ्या आयुष्याला स्थैर्य दिलं, तर त्या बदल्यात तू आम्हाला काय दिलंस? आमच्याच पाहुण्यासमोर आमची मान खाली घालायला लावलीस? स्वानंदी, मनातून उतरलीस? साहेब, काल स्वानंदीने मुद्दामून काहीच नाही केलंय आणि त्यांचं कालचं जे काही वागणं होतं ना त्याला कारणीभूत ही आहे संचिता. मी म्हणी बराच ना, माझं काय संबंध? अंगाशी आलं की लोकांची नावं घ्यायची घाणेरडी सवय दोघांना. हिने नव्हतं सुजितला अडकवलं त्या प्रकरणात? आणि म्हणे विसरू नकोस तू, संचिता सरपोतदारांची सून आहे. नाही नाही, विसरतच नाही मॅडम. मी ही जे विसरण्याचं नाटक करते ना तिला आठवण करून देतोय. तुमची सून. साहेब, हिने स्वानंदीला आधी केक भरवला, त्यानंतर यांना गरगरायला लागलं आणि या बरळायला लागल्यात. त्या केक मध्ये अंमली पदार्थ मिक्स केला होता हिने. वाव, नाइस नाइस म्हणे. तू ही सगळी जी स्टोरी रचलीस ना तुझ्या बायकोचं पाप लपवायला, आवडली. आय लव्ह इट. पण प्रॉब्लेम काय माहितीये? तुझ्या ना मूळ प्लॉट मध्येच गडबड आहे. तुझ्या स्टोरीतली पात्र विसंगत वागताना दाखवतोय. तुझ्या स्टोरीतलं पहिलं वाक्य संचिता कशी खोटी आहे, संचिता कशी खोटी आहे हे दाखवत. पण सत्य कथा काय आहे हे आता मी तुला सांगते. काल मम्मा आणि डॅडची अॅनिव्हर्सरी होती. मी खूप खुश होते आणि मी खुश असताना सगळ्यांनाच केक वाटत होते, भरवत होते. मी केक भरवत असताना ही स्वानंदी तिच्याच तारेत माझ्या समोर आली. मी तिलाही केक भरवला, तोच केक मी सगळ्यांना भरवला. बाकीच्या लोकांना काहीच नाही झालं. ही स्वानंदीच आमची लाज जाईल असं का वागली? कारण तुझ्या बायकोचीच वृत्ती घाणेरडी आहे मणी. संचिता, तू मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय संचिता सगळ्यांना केक भरवत होती
आणि त्याच केकचे तुकडे आम्ही सुद्धा खाल्लेत. मग स्वानंदीला कशी काय नशा झाली त्याच केकमुळे. आणि दुसरं म्हणजे म्हणे, स्वानंदीच्या कपाटामध्ये शालिनीचा जो हार सापडला त्यावेळेला सुद्धा तू संचितावर आरोप केला होतास. का कशा करता हा ब्लेम गेम? अरे आपण स्वतः कुठली चूक केली तर ती झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप का करायचा? का नाही मान्य करायचं आपण ते? ते म्हणी, प्रत्येक वेळेला मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो त्याची तरी कदर कर. तुम्हाला दोघांनाही सांगतोय मी, माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नका. मला माझी चूक मान्य आहे, पण ती चूक होती. मी काय मुद्दाम जबरदस्ती तशी वागले नाही. मी काल काय बोलली ह्यातलं मला काहीच आठवत नाही, आणि मला आत्ताही आठवत नाहीये मी काय बोलली. मी ब्लँक झाले होते पूर्णपणे, पण तरी चूक माझी होती म्हणून मी माफी मागते. सॉरी, माझ्याकडून परत अशी चूक होणार नाही. घ्या, सॉरी बोलली की सगळी घाण साफ झाली ना. उद्या तू माझा खून करशील आणि यानावून म्हणशील सॉरी मी पुन्हा असं नाही करणार. मग नाही मॅडम, मी अगदी मनापासून बोलले. मनापासून बोलतेस ना, मग तसं दिसू दे आणि मनात कायमचं राहू दे. स्वानंदी, काल तू पाहुण्यांसमोर ह्यांचा, माझा सरपोतदार घराचा आणि आमच्या पाहुण्यांचा अपमान केलायस. नुसतं सॉरी बोलून माफी मिळणार नाही. तुला माझ्या पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी मागावी लागेल. जर तुला पश्चाताप झाला असेल तर. मॅडम काय बोलताय तुम्ही? त्या बोलल्यात ना त्यांच्याकडून नकळत झालंय, मुद्दामून नाही केलंय त्यांनी. आणि पायावर डोकं ठेवून माफी मागायला लावताय तुम्ही? अहो चुकून झालंय त्यांच्याकडून ते. साहेब अहो तुम्ही तरी बोला. म्हणे ह्याच्या आधी दरवेळेला मी शालिनींना समजावत आलेलो आहे, पण काल स्वानंदी जे वागली ना त्याच्यानंतर शालिनीना थांबवण्यासाठी माझ्याकडे कारण आणि शब्द दोन्ही नाहीयेत. अहो पण